पावसाळ्याच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती फार कमी होते आणि आपण पटकन आजारी पडतो. बरं, आपण तर ठीक आहे, पण मुलंही खूप लवकर आजारी पडतात. त्यामुळे आता आपण ही जी रेसिपी करणार आहे त्यामुळे आपले हिमोग्लोबिन खूप वाढेल आणि प्रतिकार शक्ती वाढेल. B12ची कमी असेल तर तीही पूर्ण होईल. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. रेसिपी करण्यासाठी आपण एक कढई घेतली आहे. कढईत 1 चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं. तूप थोडंसं वितळलं की आपण त्यात 1/2 वाटी एवढे बदाम टाकत आहे. हे बदाम छान तळून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत छान खमंग तळून घ्यायचे आणि मग बदाम काढून घेऊ. बदाम काजू सोबत कधीच टाकायचे नाही, कारण की बदाम फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो. काजू कसे पटकन तळल्या जातात, त्यामुळे त्यानंतर काजू टाकून घ्यायचे. काजूही 1/2 वाटी घेतलेले आहे ते व्यवस्थित. आणि आज नेहमी मंद ठेवायची. मंद आचेवर हे खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे. बघा आता काजूही किती छान खरपूस भाजून झाले, ते आपण काढून घेऊ. त्यानंतर मी मगजबी आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. भोपळ्याच्या बिया B12ची कमी पूर्ण करतात, त्यामुळे ह्या आवर्जून टाकायच्याच. आणि त्या तुपात टाकून थोड्याशा फुगेपर्यंत परतून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या. म्हणजे ह्याही खाताना अशा खुसखुशीत अशा लागतात. त्यानंतर 1 वाटी एवढं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो खमंग गॅस फक्त मिडियम फ्लेमवर ठेवा आणि खमंग परतून घ्या आणि काढून घ्या. हा वेगळ्या डिशमध्ये काढायचा आहे आणि जे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं वाटायचं होतं ते आपण वेगळ्या डिशमध्ये काढले. आता 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे आणि मखाणे घेतलेले आहे मी. 100 ग्रॅम एवढे मखाणे घेतलेले आहेत. हे तुपावर छान परतून घ्यायचे. म्हणजे हे खमंग आणि खुसखुशीत होतात आणि मिक्सरमध्ये जेव्हा आपण ही बारीक करू तेव्हा याची छान भुकटी तयार होते. ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये बदाम काजू घेतलेले आहेत आणि एका पॉटमध्ये मखाणे घेतलेले आहेत. हे छान मिक्सरवर बारीक वाटून घेऊ. आणि 1 वाटी मी एक गूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी साधारण घेतला आहे, कारण की 1 वाटी मला कमी वाटत होता. आणि त्यात थोडंसं 2 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे. फक्त गूळ वितळण्यासाठी आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. आपल्याला काही त्याचा पाक तयार करायचा नाही आहे. खोबरं घेतलं होतं आपण भाजून, ते फक्त हातानं कुसकरून घ्यायचं, म्हणजे त्याची चव खूप छान येते. आणि बिया घेतल्या होत्या त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आणि आपण जे बदाम काजूचं वाटण तयार केलं होतं तेही यात टाकून घेऊ. आणि मखाण्याचं जे वाटण तयार केलेलं आहे तेही आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. तोपर्यंत आपला गुळही पाण्यामध्ये छान मेल्ट होईल. बरं, एवढं सगळं करायला आपल्याला याला फक्त 2 चमचे एवढं तूप लागलेलं आहे, कारण की आपण एकदम 2 चमचे तूप टाकलं आणि तेवढ्याच ह्याच्यात तेवढं सगळं परतून घेतलं आहे. आता आपण गुळाचा पाक करून घेतला आहे, म्हणजे हे फक्त मेल्ट करून घेतलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण गुळाचा जो पाक आहे तो आपल्या सारणावर टाकून घ्यायचा. हात लावू नका, गरम चटका लागू शकतो. चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे लाडू वळायला घेऊ. इतके सुंदर आणि छान झटपट याचे लाडू तयार होतात. पावसाळ्यात हे लाडू नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि पुढची रेसिपी कुठली बघायची आहे. थँक्यू.